Hello, dear students. Welcome back to my YouTube channel e VB. Dear students, in today's video, we are going to discuss the exact difference between the blue ocean strategy and red ocean strategy, as well as I am also going to cover a new point called principles of blue ocean strategy. So, dear students, in previous video, we have already discussed what is the meaning of blue ocean strategy and red ocean strategy. So, before going towards the difference between the blue ocean strategy and red ocean strategy let me acquaint you with the whatever discussion that we have did in previously previously we have discussed the meaning of blue ocean strategy so basically blue ocean strategy is nothing but it generally refers to the creation by a company of a new uncontested market space that makes competitor irrelevant and that create a new consumer value often while decreasing the cost whereas radiation strategy is concerned radiation strategy means it suggests that there is no way that a corporate can achieve both kind of competitive advantage the radiation companies, they are trying to outperform their rivals to grab a greater share of the existing demand it means through radiation strategy is a head-to-head -head battle

ज्या ठिकाणी मार्केट आहे किंवा नाही किंवा कॉम्पिटेटर त्या मार्केटपर्यंत पोचलेला नाही म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन खरं तर असतच नाही अशा प्रकारच्या नवीन उद्योगधंद्याची निर्मिती करते आणि ज्याची निर्मिती करत असताना जो आपला ग्राहक आहे या ग्राहकांना ती जी वस्तू किंवा सेवा मिळणार आहे ती वस्तू सेवा देखील ते पर्यायाने कमी किमतीमध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारची रणनीती जेव्हा कंपनी आखते तेव्हा त्याला ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी असं म्हणतात म्हणजेच काय तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये जे मार्केट आहे, त्या मार्केट जे आहे तर त्या मार्केटच्या ज्या बाउंड्रीज आहेत तर त्या बाउंड्रीज ह्या इंडस्ट्रीशी रिलेटेड असत नाहीत म्हणजे त्या ठिकाणी असं एक गृहितक धरलं जातं की व्यवसायाला मर्यादा किंवा सीमा ह्या फक्त व्यवस्थापकाच्या मनामध्येच असतात खरं जर पाहिलं तर व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारची सीमा असत नाही किंवा व्यवसायाचं कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर हे फिक्स असत नाही तर तुम्हाला मार्केटमध्ये असणारी जी काही एक्स्ट्रा डिमांड आहे तर ती एक्स्ट्रा डिमांड तुम्हाला शोधता आली पाहिजे आणि ती शोधून तुम्ही ती पूर्ण करू शकला पाहिजे तर ह्या स्ट्रॅटेजीला आपण काय म्हटलं आहे ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर ओशन स्ट्रॅटेजी याचा अर्थ असा आहे की रेडिओएशन स्ट्रॅटेजीमध्ये आत्ता सगळ्या सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या ज्या काही सगळ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा कंपनीज आहेत ह्या सर्वांना आपलं मार्केट स्पेस माहिती असतं आणि हे सर्वच्या सर्वजण इंडस्ट्रीज हे एका देशाच्या कार्यकक्षेमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर एरियामध्येच एकमेकांना जे काही व्यवसायाचे नियम आहेत त्या नियमांना धरून ते एकमेकांबरोबर स्पर्धा करत असतात आणि ह्या स्पर्धेचे सर्व नियम हे आधीच फिक्स केलेले असतात म्हणजे एक्झिस्टिंग मार्केटमध्ये मा जे काही कॉम्पिटिशन चालतं त्या कॉम्पिटिशनला आपण रेड ओशन स्ट्रॅटेजी असं म्हणतो नाव लेट्स जस्ट मूव ऑन टू दी डिफरन्स बिटवीन द रेड ओशन स्ट्रॅटेजी अँड ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी बेसिकली द बेसिस फॉर रेड ओशन अँड ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीज दे आर ऑल्सो मेन्शन इन द टेबल गिवन so here you can see on the screen the difference between blue ocean strategy and red ocean strategy so if you can see let me zoom in so here you can see the points are there the first point is regarding industries so basically red ocean strategy deals with the red ocean represent the sea competitive area where most of the companies com compete it means what in red ocean strategy, basically. there were so many industries, those who are representing each and every industry, and they are competing amongst themselves. whereas, as far as blue ocean strategy is concerned, blue ocean denotes that all the industries not in existence today, the unknown market space and untamed by competitor. आता खरं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी आणि रेडिओशन स्ट्रॅटजीमधला फरक काय तर रेड ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय की जिथे स्पर्धक एकमेकांच्या इंडस्ट्रीमध्ये राहून एकमेकांची स्पर्धा करतात अशा मार्केट स्पेसमध्ये ज्या काही रणनीती आखल्या जातात त्या रणनीतींना आपण रेड ओशन स्ट्रॅटेजी म्हणतो आणि ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी असं डिनोट करते की ज्या सर्वच्या सर्व इंडस्ट्रीज आहेत त्या एक्झिस्टिंग सध्या असत नाहीत तसंच त्यांचं मार्केट स्पेस देखील कुणीही शोधू शकत नाही आणि त्या ठिकाणी कुणीही कॉम्पिटिटर असत नाही ही ओशन स्ट्रॅटेजी आपल्याला डिनोट करते सो सेकंड पॉईंट ऑफ डिफरन्सिएशन इज दॅट कॉम्पिटिशन इन ओशन स्ट्रॅटेजी द फोकस ऑन कॉम्पिटिशन विद इन द एक्झिस्टिंग मार्केट प्लेस रेडिओशन स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं तर रेडिओशन स्ट्रॅटेजीमध्ये सध्या बाजारामध्ये ज्या कंपन्या अस्तित्वात आहेत त्या कंपन्यांचीच स्पर्धा केली जाते ॲज इन ब्ल्युशन स्ट्रॅटेजी द स्ट्रॅटेजी फोकसेस ऑन क्रिएशन ऑफ अनकॉन्टेस्टेड मार्केट स्पेस म्हणजे आत्तापर्यंत जी बाजारपेठ कुणीही शोधू शकली नाही त्या बाजारपेठेमध्ये जाऊन आपण त्या बाजारपेठेमध्ये स्वतःच एक प्रकारची नवीन बाजारपेठ निर्माण करायची आहे जी आत्तापर्यंत कुणालाही सापडलेली नाही तर ही ब्ल्युशन स्ट्रॅटेजी आपल्याला सांगते तसेच जर तिसरा पॉईंट बघितला तर डिफरन्स आहे तो म्हणजे ॲप्रोच द ॲप्रोच ऑफ रेड ओशन स्ट्रॅटेजी इज टू बीट द कॉम्पिटिशन म्हणजे आपल्याबरोबर जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांवरती मात मिळवणं हे रेड ओशन स्ट्रॅटेजीचं ॲप्रोच असतो तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर ॲप्रोच ऑफ द ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी इज टू मेक द कॉम्पिटिशन रिलेवंट म्हणजे स्पर्धा ही नगण्य करणं हाच ॲप्रोच ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये असतो कारण की जर सध्या ज्या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन आहे तुम्ही जर त्या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धकाबरोबर जर तुम्ही स्पर्धा, स्पर्धा करायला गे गेला तर तुम्हाला खूप झगडावा लागेल या उलट जर तुम्ही अशा प्रकारच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा करणार असाल जिथे कुणीच नाहीये तर अशा ठिकाणी तुम्हाला झगडावं लागण्याची किंवा तुम्हाला इतरांना पराभूत करण्याची गरज भासणार नाही तुम्ही ऑलरेडी जिंकलेलेच असाल नेक्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स इज डिमांड इन रेडिओशन स्ट्रॅटेजी हायर वेट इज इज गिवन टू द एक्सप्लॉइटिंग द एक्झिस्टिंग डिमांड रेडिओशन स्ट्रॅटेजीमध्ये सध्या आता ज्या मालाला आणि ज्या बाजारपेठेमध्ये मागणी जास्त आहे तर ती जा मागणी जास्तीत जास्त मिळवण्याकडे कल असतो तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही बघितलं तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये भविष्यामध्ये कोणती डिमांड येणार आहे तर ही डिमांड जनरेशन करण्याकडे ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी ही आपलं लक्ष वेधते यानंतर गोल रेड ओशन स्ट्रॅटेजीज गोल इज टू मेक द व्हॅल्यू कॉस्ट ट्रेड ऑफ व्हॅल्यू कॉस्ट ट्रेड ऑफ म्हणजे काय की तुम्ही जास्तीत जास्त कि प्रोडक्शन करायचं आणि कमीत कमी किमतीला ती वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल करून द्यायची तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये गोल इज टू प्लॅन टू ब्रेक द व्हॅल्यू कॉस्ट ट्रेड ऑफ म्हणजेच या ठिकाणी असणारी वस्तूची जी किंमत कमी किंवा जास्त आहे किंवा खूप जास्त प्रोडक्शन करून वस्तू कमी किमतीला निर्माण करायची तर हे जे काही व्हॅल्यू कॉस्ट ट्रेड ऑफ आहे तर ह्या व्हॅल्यू कॉस्ट ट्रेड ऑफलाच रिमूव्ह करण्याचं काम हे ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीचं गोल करत असतं देन द alignment of system align the whole system of the firm's activities with its strategic choice of differentiation or low cost whereas in blue ocean strategy align the whole system of the firm's activities in pursuit of the differentiation or low cost alignment of system तर रेडोओशन स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्या कंपनीची जी, जी सिस्टीम आहे ती पूर्ण सिस्टीम ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विवरचनात्मक निर्णय कसे घ्यायचे किंवा तुम्ही वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा लोकांना कसं ऑफर करणार आहात याच्याकडे तुमची सिस्टीमचा ओढ असतो तर ब्ल्युओन स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर, तर ब्ल्यूओशन स्ट्रॅटेजीमध्ये कंपनी काय करत असते की कंपनी ही वेगवेगळ्या रणनीती आखण्यापेक्षा आपण मार्केटला वेगळं कसं देऊ शकतो कमीत किमतीत कसं देऊ शकतो याच्याकडे त्या सिस्टीमचा कल असतो आणि प्रॉफिट ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर रेडिओशन स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं तर रेडिओशन स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट ऑपॉर्च्युनिटी ही कमी असते याचं कारण असं आहे की खूप सारे कॉम्पिटिटर्स तिथं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रॉफिट मिळेल हे सांगता येत नाही तर प्रॉफिट त्या मालाने आपला कसा असतो कमी असतो ॲज इन ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी प्रॉफिट ऑपॉर्च्युनिटी ऑफ यूजिंग द ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीज आहे कारण की या ठिकाणी कोणीही कॉम्पिटिटर नसण्यामुळे आपली जी काही प्रॉफिटची असणारी जी काही डिमांड आहे ती डिमांड या ठिकाणी आपली जास्त असू शकते नेक्स्ट पॉईंट इज द सिस्टम अप्रोच इन रेडिओशन स्ट्रॅटेजी सिस्टम अप्रोच इज टुवर्ड लो कॉस्ट अँड डेफरिन्सिएशन व्हॅर एज इन ब्ल्युएशन स्ट्रॅटेजी द अप्रोच ऑफ द सिस्टम इज टुवर्ड द क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन रेडिओएशन स्ट्रॅटेजीमध्ये अप्रोच कसा असतो तर आपल्याला किंमत कमी करायची आणि व्हेरिएशन लोकांना जास्तीत जास्त द्यायचे तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करत असतो आपला अप्रोच हा असतो की आपल्याला नवीन नवीन आणि क्रिएटिव्ह काहीतरी लोकांना देण्याचा अप्रोच हा आपल्या ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये असतो तर मला वाटतं डिअर स्टुडंट्स आय होप यू माईट हॅव बीन अंडरस्टूड व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन दी ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी अँड ओशन स्ट्रॅटेजीज नाव लेट मी क्लिअर यू वॉट आर दी प्रिन्सिपल्स ऑफ ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी because this is the one of the important area where you should able to understand on which principle the blue ocean strategy is based upon so basically the principles of blue ocean strategies are number 1 here you can see reconstruct the market boundaries reconstruct the market boundary means this principle identifies the path by which manager can systematically create uncontested market space across diversity industry domain हे अटेम्प्टिंग दी सर्च ऑफ रिस्क इट मीन्स दॅट ब्ल्यूओशन स्ट्रॅटेजी मध्ये आपण काय करत असतो तर आपल्या उद्योगधंद्यांच्या ज्या काही सीमा आहेत यांना पुनर यांची बांधणी करत असतो कारण की व्यवसाय हा कुठल्याही सीमेमध्ये मर्यादित नसतो आणि ह्याच्यासाठी आपण या ठिकाणी मॅनेजर जो आहे तर तो मॅनेजर काय करत असतो की ज्या ज्या ठिकाणचं मार्केट अजूनही कॅप्चर झालेलं नाही किंवा जिथं मार्केट आपण निर्माण करू शकतो तर ते नवीन मार्केट शोधण्याचं काम ही ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी करत असते सेकंड प्रिन्सिपल ऑफ दी ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी इज धॅट फोकस ऑन द बिग पिक्चर म्हणजे ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं तर सगळ्या आहे ते म्हणजे ब्लू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये हे डाटरस द प्लॅनिंग रिस्क प्रेझेंट्स अँड अल्टरनेटिव्ह टू द एक्झिस्टिंग स्ट्रॅटेजी प्लॅनिंग प्रोसेस विच इज ऑफन क्रिटिसाइज एज नंबर ऑफ क्रंचिंग एक्सरसाइज दॅट कीप्स कंपनीज लॉक्ड इन टू मेकिंग द इनक्रीमेंटल इम्प्रूवमेंट्स म्हणजेच काय की ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी हे काय करते तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी ही तुम्हाला किंवा तुमच्या कंपनीला हे मोठं लक्ष काढण्याकडे लक्ष वेधून घेते म्हणजेच तुम्ही जे प्लॅनिंग करत असता तर ह्या प्रत्येक प्लॅनिंगमध्ये रिस्क आहे आणि सध्याचं तुमचं जे काही एक्झिस्टिंग स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग प्रोसेस आहे त्या प्लॅनिंग प्रोसेसला एक वेगळी पॅरल प्रोसेस निर्माण करावी लागते जेणेकरून तुम्हाला तुमचं जे मेन लक्ष आहे ते मेन लक्षापर्यंत पोहोचता येईल द थर्ड प्रिन्सिपल इज दॅट रीच बियॉन्ड एक्झिस्टिंग डिमांड आता रीच बियॉन्ड एक्झिस्टिंग डिमांड म्हणजे काय तर आत्ता सध्याला तुम्हाला मार्केटमध्ये जी काही तुम्हाला आता तुमच्या वस्तूंना किंवा सेवेंना जी मागणी आहे तर या वस्तू आणि सेवांना आत्ता सध्याची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त दुसरी कुठल्या एका मागणीच्या तुमच्या एक्झिस्टिंग मागणी आहे त्याच्या पलीकडं आणखीन एखाद्या व्यक्तीची काही मागणी आहे का तर त्याच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच नवीन मागणीची सर्वात मोठी बाजारपेठ तयार करण्यासाठी आपल्या कंपनीचे व्यवस्थापकांना सध्याच्या ग्राहकांची जी पसंती आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्तता करण्यासाठी त्यांना छोट्या छोट्या प्रमाणावरती सेगमेंटेशन करावं लागेल ग्राहकांना टार्गेट करावं लागेल तसेच ते ज्या ज्या पद्धतीने खरेदी करतात म्हणजे त्यांची जी ट्रॅडिशनल वे ऑफ पर्चेसिंग आहे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा जिथं आपण कमी लक्ष घातलेलं आहे तर अशा बाजारपेठेकडे सुद्धा आपण बोलू शकतो देन नेक्स्ट प्रिन्सिपल इज अबाउट द स्ट्रॅटेजिक सॉरी द गेट द स्ट्रॅटेजिक सिक्वेन्स राईट आता गेट द स्ट्रॅटेजिक सिक्वेन्स राईट म्हणजे काय तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कंपनीचं जे बिझनेस मॉडेल आहे तर हे नवीन बिझनेस मॉडेल हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं आणि हे नुसतंच फायदेशीर ठरू शकणार नाही तर वाढ तुमची जी कंपनीची वाढ आहे ते टिकवून ठेवण्यासाठी सक्षम देखील असेल आणि याची खात्री करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर याची खात्री करण्यासाठी आपल्याला आपली जी रणनीती आखणार आहोत आपण तिथे रणनीती आपण अशा पद्धतीने आखली पाहिजे की आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे नवीन मार्केटमध्ये आपल्याला बाजारपेठ अवेलेबल होईल तिथे कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटेटर नसेल तर ह्याचा आपल्याला राईट सिक्वेन्स जोडता आला पाहिजे नेक्स्ट प्रिन्सिपल इज अबाउट दॅट ओवरकम द की ऑर्गनायझेशनल हर्डल्स आता कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही बघितलं तर कंपनीचे काही तोटे असतात काही लिमिटेशन्स असतात तर आपल्याला या ठिकाणी आपले जे कंपनीचे व्यवस्थापक आहेत तर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करणार असल्या कंपनीमध्ये बऱ्याच लोकांची यासाठी म्हणजेच ते लोक हे अशा प्रकारचे रिस्क ॲक्सेप्ट करायला तयार नसतात मग ते कंपनीचे एम्प्लॉई असतील कंपनीचं मॅनेजमेंट असेल तर हे जे काही अडथळे आहेत हे अडथळे आपल्याला दूर करावे लागतील आणि ह्या अडथळ्यांना दूर केल्याशिवाय तुम्ही ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी ही कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करू शकणार नाही आणि लास्टचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे बिल्ड द एक्झिक्युशन इन टू स्ट्रॅटेजी शेवटचं प्रिन्सिपल काय सांगतं की तुम्ही जे काही आत्तापर्यंत त तयारी केलेली आहे ती आता तुम्ही इम्प्लिमेंट करा म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल की लोकांची मनोवृत्ती आणि लोकांचं जे वर्तन आहे यांच्याशी संबंधित व्यवस्थापनामध्ये जे काही रिस्क आहे ती रिस्क तुम्ही दूर करण्यासाठी एक योग्य प्रक्रिया तयार केली पाहिजे कारण की ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये सध्याच्या स्थितीपासून दूर जाण्याचं तुम्हाला ठरवावं लागतं म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला तुमची कंपनी जिथं आहे तिथून तुम्हाला वेगळीकडे तुमचं रिप्रेझेंट करायटेशन करायचं असतं त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ही इम्प्लिमेंट करावं लागेल आणि हे इम्प्लिमेंट करत असताना व्यक्तींनी किंवा आपल्या कंपनीमध्ये जे लोक काम करणार आहेत यांनी स्वत स्वतःच्या इच्छेने सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी म्हणून एकत्रपणे हे इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे तरच आपली ही ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीची जी प्रक्रिया आहे ती अतिशय चांगल्या प्रकारामध्ये आपण पार पाडू शकतो so dear students i hope you might be able to understand what is the exact difference between the blue ocean strategy and red ocean strategy as well as the principles of blue ocean strategy stay tuned with us in my youtube channel and if you like this video please subscribe my youtube channel eContentVB. thank you for your patience listening thank you